नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती मी आजी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा बाजारातील व्हिडिओ आहे. मित्रांनो, एक नंबर दावणी आहेत व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या पण गाई इथे येतात. तर आज मी जी गाय दाखवणार आहे मित्रांनो, जी समोर तुम्हाला गाय दिसते, तर ती किती किमतीपर्यंत विकली गेली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक नंबर कालवाड होतं मित्रांनो, दुसरं झालेलं होतं, प्युअर एचएफ जातीचं होतं आणि कासला लागलेलं होतं जस्ट. तर अजून कास करायला टाइम आहे तिला. तर बाजारामध्ये सगळ्यात नंबर वन कालवड होतं उंची पुरं, लांबीला रुंदीला घोड्यासारखं कालवाड, एकदम चमकदार. तर हे कालवाड कितीपर्यंत गेलं असेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे गायचे दर कसे आहेत, दुधाचे दर कसे आहेत, दुधाला रेट कसा पडतो ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आमच्याकडे 38 रुपये रेट आहे सध्या चालू. तर तुमच्याकडे दुधाला भाव किती मिळतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जनावरांच्या किमती कशा आहेत हेही सांगा, कारण जेणेकरून ज्या भागामध्ये गायांच्या किमती स्वस्त असतील तिथे आपल्या दूध उत्पादकाला मदत होईल तिथून गायी खरेदी करण्यासाठी. आणि ज्या भागामध्ये दुधाला भाव कमी आहे त्यांना विचारता येईल की इकडे भाव एवढा आहे आपल्याकडे कमी का आहे. शायद दोन्ही गोष्टीचा फायदा या व्हिडिओमधून होणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जण वेगवेगळ्या भागातून असतो, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असतो, महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील. तर तुम्ही आपल्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आणि तेथील दुधाचा रेट आणि गायी, आता जी समोर मी गाय दाखवतोय ह्या गायीची किंमत तुमच्या इथे कितीपर्यंत जाईल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मीही खाली कमेंटमध्ये ही गाय कितीला विकली हे टाकेल. तर तुमचा अंदाज काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि गाय कशी वाटली हेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 1,20,000 गाय सुटली मित्रांनो. तुम्हाला किंमत योग्य वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा. 1.35 सांगितली गेली होती, शेतकऱ्याचीच गाय आहे मित्रांनो. 1.35 सांगितली गेली होती, 1.21 सुटले. तर तुमच्याकडे गायांची किंमत कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गायीला ही किंमत योग्य आहे का तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.